ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, अनेक जणांनी वारंवार हा प्रश्न विचारलाय की लिंबाचं झाड, की ज्याला लेमन ट्री म्हणतात, ज्याला लिंबू येतात, महाराष्ट्रातल्या काही भागात याला निंबोनी लिंबोनी अशी विविध नावं आहेत, तर असं हे लेमन ट्री लिंबाचं झाड वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरासमोर आपल्या अंगणात असायला हवं का? हे शुभ आहे की अशुभ आहे? मित्रांनो, जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारता, खरं तर तुम्ही आपल्या घरातली जी जुनी जाणती माणसं आहेत अशा लोकांना हा प्रश्न विचारायला हवा, त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवायला हवं। मात्र अनेक जण शहरात राहतात, विभक्त कुटुंब पद्धती आपल्याकडे आहे आणि त्यामुळे कदाचित या संबंधीचं मार्गदर्शन मिळत नसावं। मित्रांनो, वास्तुशास्त्र असं मानतं, खरं तर काही वर्षांपूर्वी एक असा गैरसमज पसरला होता की लिंबोनीचं झाड या लिंबाचं झाड घरासमोर नसावं। हे लिंबाचं झाड मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी सिक्रेट करतं, निगेटिव्ह एनर्जी पसरवतं असा गैरसमज होता। मात्र मित्रांनो, वास्तुशास्त्र असं मानतं की लिंबाचं झाड हे शुभ असतं, मात्र ते विशिष्ट दिशेला असेल तर। जर हे लिंबाचं झाड काही अयोग्य स्थानी असेल, चुकीच्या दिशेला असेल, तर मात्र यापासून घरात मोठमोठ्या समस्या प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात। आपण अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत, अगदी साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। मात्र त्यापूर्वी अगदी नेहमीप्रमाणे छोटीशी विनंती करतो की जर व्हिडिओ तुम्ही अजूनही लाईक केलेला नसेल तर कृपया लाईक करा, आणि आपण जर अजूनही आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन म्हणजे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओज, वास्तुशास्त्राशी संबंधित व्हिडिओज आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील। मित्रांनो, वास्तुशास्त्राने दोन नियम सांगितलेले आहेत लिंबाच्या झाडासंबंधी। पहिली गोष्ट, आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या समोर हे लिंबाचं झाड नसावं। आणि दुसरी गोष्ट, आपल्या अंगणाच्या बरोबर मध्यभागी म्हणजे सेंटरला सुद्धा हे लिंबाचं झाड नसायला हवं, कारण अशा ठिकाणी असलेलं झाड हे आपल्या घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक एनर्जी, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते। नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात। आणि मग यावरती उपाय काय? आता कधी कधी असं होतं की खूप मोठं झाड झालेलं असतं, तर मित्रांनो अशा वेळी या लिंबोनीच्या झाडासभोवती तुळशीची काही रोपं लावा। तुम्हाला माहित असेल की आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीचं फार मोठं महत्व आहे। वास्तुशास्त्र सुद्धा मानतं की ज्या ठिकाणी तुळस असते त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी कार्य करत नाही, आणि म्हणून जर तुम्ही अशा लिंबोनीच्या झाडाभोवती जर 7, 9, 11 अशा विषम संख्येत तुळशीची रोपं लावली तर मित्रांनो या झाडापासून होणारी जी हानी आहे, जो नकारात्मक प्रभाव आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो। आता प्रश्न असा उरतो की लिंबोनीचं झाड नक्की कुठे असावं? मित्रांनो, लिंबोनीचं झाड कुठे असावं तुम्हाला सांगणार आहे। मात्र अनेक जणांना माहीत नसतं की तुमच्या दारात, तुमच्या घरासमोर जे लिंबाचं झाड आहे ते तुम्हाला अनेक फायदे पोहोचवू शकतं। उदाहरणार्थ, बऱ्याचदा जी लहान मुलं असतात त्यांना नजर लागते, काही जणांना रात्री वाईट स्वप्न पडतात। जर तुम्हाला रात्रभर झोप लागत नाहीये, अगदी खूप घाबरवणारी अशा प्रकारची स्वप्न तुम्हाला जर वारंवार पडत असतील, तर मित्रांनो अशा वेळी आपण एक हिरव्या रंगाचं लिंबू घ्या। लक्षात घ्या, हिरव्या रंगाचं लिंबू घ्या आणि दररोज झोपताना आपल्या उशाखाली किंवा उशाशी आपण हे लिंबू ठेवून झोपा। तुम्हाला दिसेल की केवळ 5 दिवसात, 5 दिवस दररोज हा उपाय करायचा आहे, केवळ 5 दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल। जी भीतीदायक स्वप्न होती ती भीतीदायक स्वप्न पडणं बंद होऊन जाईल। जर 5 दिवसात सुद्धा तुम्हाला रिझल्ट आला नाही तर काळजी करू नका, सातत्याने हे लिंबू स्वतःजवळ ठेवत जा, म्हणजे रात्री झोपताना, आणि हे लिंबू सुकल्यानंतर पुन्हा दुसरा आणा। हा प्रॉब्लेम निघून जातो, अगदी शांत झोप लागते। मी सांगत होतो की लहान मुलांना जी नजर लागते, मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपल्या घराला कुणाची तरी बाधा होते, आपल्या घराला नजर लागते, तर अशावेळी जर हे लिंबाचं झाड तुमच्या घरात, तुमच्या घरासमोर असेल तर मित्रांनो या बाधेपासून, या नजर दोषापासून सुद्धा आपला बचाव होतो। लहान मुलांच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा लहान मुलांना व्यक्त होता येत नाही, बोलता येत नाही, खाणं पिणं सोडून देतात। अशा वेळी मित्रांनो लहान मुलांना लागलेली नजर जर दूर करायची असेल तर एक डाग नसलेलं लिंबू आपण घ्यायचंय। एक असं लिंबू ज्यावरती एकही डाग नसावा, त्याला बरोबर मधोमध आपण अर्ध कापायचं आहे। कापल्यानंतर काळे तीळ थोडेसे त्यामध्ये भरायचे आहेत, काळे तीळ तुम्हाला माहीत असतील, थोडेसे काळे तीळ त्यामध्ये टाका आणि पुन्हा हे दोन्ही भाग एकत्र करून, हे जे दोन भाग आपण कापले होते ते एकत्र करून वरून काळ्या धाग्याने हे लिंबू घट्ट बांधायचं आहे। त्या मुलावरून
सात वेळा ते उतरवायचं आहे. तुम्हाला माहित असेल कसं उतरवतात, तर सात वेळा उतरवायचं आहे आणि मग घराबाहेर फेकून द्यायचंय. लक्षात घ्या, घराबाहेर फेकून देताना ज्या ठिकाणी पाणी आहे, जल आहे, त्या ठिकाणी फेकून देऊ नका. ज्या ठिकाणी पाणी नाहीये, कोरडा भाग आहे, अशा ठिकाणी फेकून द्या. अगदी काही सेकंदात मुलाची नजर उतरते. तर खूप सारे फायदे आहेत या लिंबाचे. अगदी प्राचीन काळापासून आपण अशा प्रकारे या लिंबाचा वापर करत आलेलो आहोत. ज्यांच्या घरात वारंवार बाधा होतात, कुणी काहीतरी करतं वारंवार, त्यांनी हे झाड अवश्य लावा, लिंबाचं झाड लावा. आता कुठे लावणार, तर वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात, मात्र मुख्य प्रवेशद्वारासमोर येणार नाही, किंवा अंगणाच्या मुख्य जो सेंटर आहे, जो केंद्र बिंदू आहे, त्या ठिकाणी येणार नाही. तर हे दोन जर भाग सोडले तर तुम्ही अगदी अंगणात कुठेही हे लिंबाचं झाड लावू शकता. मित्रांनो, अनेक जण सातत्याने आजारी पडतात, वारंवार आजारी पडतात, आजारपण हटत नाही, किंवा दवाखाना केला, उपचार केले, मात्र काही फायदा होत नाही. मित्रांनो, मॉडर्न सायन्स खूप चांगला आहे, मेडिकल सायन्स खूप चांगला आहे, मात्र कुठेतरी मर्यादा पडताना दिसतात. आणि अशा वेळी तुमच्या घरासमोरचं हे लिंबाचं झाड खूप मोठी मदत करू शकतं. आपण केवळ इतकं करायचं आहे की एक लिंबू घ्यायचा आहे आणि या तुम्ही हिरवा घेऊ शकता, पिवळा घेऊ शकता, मात्र डाग नसावा. तर असं एक लिंबू घ्या आणि त्याच्यावरती काळ्या शाईने 307 हे तीन अंक लिहायचे आहे जवळजवळ. 307 म्हणजे 307 लिहिल्यानंतर ती जी व्यक्ती आहे जी सातत्याने आजारी पडते, अशा आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा हे फिरवायचं आहे उलट्या दिशेने. आता उलट म्हणजे काय, तर पहा, समजा त्या व्यक्तीच्या डोक्यावरती आपण घड्याळ ठेवलं, तर घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्याच्या उलट दिशेने, याला म्हणतात अँटी क्लॉकवाईज, म्हणजे उलट दिशेने आपण सात वेळा हा लिंबू फिरवायचा आहे. आणि पुन्हा ज्या झाडाचा हे ज्या झाडावरून आपण हे लिंबू तोडलेला आहे त्या झाडाच्या बुंध्याशी, म्हणजे खोडाजवळ आपण हे लिंबू टाकून द्या. मित्रांनो, त्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ लागते. अगदी जे उपाय निष्फळ ठरत होते हे उपाय सुद्धा यामुळे सफल होऊ लागतात. आणि मित्रांनो, महत्वाची गोष्ट, हे जे लिंबाचं झाड आहे याचे आरोग्यदृष्ट्या सुद्धा खूप सारे फायदे आहेत. आजकाल प्रत्येकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवू लागलाय, आणि अशा वेळी ज्याच्या शरीरात व्हिटॅमिन सी जास्त असतं त्याच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. आणि म्हणून आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण लिंबाचा वापर अवश्य करा, जेणेकरून व्हिटॅमिन सीचा पुरवठा आपल्या बॉडीत होईल, आपल्या शरीरात होईल, परिणामी अनेक व्हायरल आजारांपासून सुद्धा आपलं रक्षण होतं. तर मित्रांनो, जर अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा जर लिंबू इतकं चांगलं असेल, आणि आपल्याला माहित असेल की जेव्हा आपण नजर उतरवतो किंवा अमावस्येची तिथी असते, अनेक जण आपल्या आपली जी वाहनं असतात त्या ठिकाणी सुद्धा मिरची आणि लिंबू बांधतात, आणि मग अशा वेळी हे लिंबाचं झाड शुभ की अशुभ या भानगडीत आपण न पडता केवळ दिशेचा विचार करून हे लिंबाचं झाड आपल्या घरात, आपल्या अंगणात अवश्य लावायला हवं. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल, आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो नारायणा.